तर 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री शिंदेंकडून संजय राऊतांना दिला गेलेला आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी अफाट पैशांचा वापर केला असा दावा सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊतांनी केला होता. इतकंच नाही तर प्रत्येक मतदारसंघात शिंदेंनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले असा मोठा दावा संजय राऊतांनी सामनातून केला होता. शिंदे गटासोबतच भाजपच्या संदर्भात सुद्धा, भाजपच्या अंतर्गत राजकारणासंदर्भात सुद्धा त्यांनी काही महत्वाचे दावे केले होते आणि हे सगळे खळबळजनक दावे झाल्यानंतर अर्थातच त्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली. तसंच उमेदवार पाडण्यासाठी सुद्धा शिंदेंनी वेगळं बजेट ठेवलं होतं. विशेषतः अजित पवारांचे उमेदवार पाडण्याकरता सुद्धा शिंदेंचं वेगळं बजेट होतं अशा प्रकारचे दावे हे संजय राऊतांनी मुखपत्र सामनामधून केले होते आणि म्हणूनच आता मुख्यमंत्री शिंदेंकडून राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तर संजय राऊतांनी ट्विट करत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर दिलेलं आहे.